संताजी प्रकट तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य की ओर से महिला मेले का आयोजन एवं सम्मान पात्र व पद नियुक्ति की गई। इस मेले का मुख्य उद्देश्य है महिलाओं को जागरूक विकसित हो साथ ही आर्थिक रूप से सक्षम हो, यही उद्देश्य है। ऐसा संताजी प्रकट तेली समाज महासभा के अध्यक्ष विजय हटवार और संताजी प्रकट तेली समाज महासभा के संस्थापक सचिव अजय धुपाटी द्वारा कहा गया। इस दौरान तेली समाज महासभा के महिला अध्यक्ष पूर्व उप महापौर शेखर सावरबांदे, उप महापौर मनीषा धावड़े, माधव गोड़मारे एवं अन्य पदाधिकारी महिलाएं उपस्थित थे। संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र की ओर से महिला मेले का आयोजन किया गया था। समाज की महिलाएं हर क्षेत्र में आगे बढ़े साथ ही आर्थिक रूप से सक्षम एवं जागरूक हो, इसी उद्देश्य से इस मेले का आयोजन किया गया था। महिला मेले का उद्घाटन प्रमुख अतिथियों के हाथों दीप प्रज्वलन कर हुआ। इसी के साथ ही नृत्य ड्रामा जैसे सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया था। प्रदेश अध्यक्ष संताजी ब्रिगेड महासभा आज महिला काय त्यांना एकत्र देऊन महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून महिलांना बचत गट तयार करून महिलांसाठी वेगवेगळे गव्हर्नमेंट काय योजना त्याच्या फायद्यासाठी आपण हा ठेवलेला आहे। त्याचसाठी पण राजकीय पण त्याच्यात वळण आलेलं पाहिजे, राजकारणामध्ये पण त्या पुढाकार घेतलेला पाहिजे, त्यासाठी आपण हा मेळावा ठेवलेला आहे। महिला मेळावा याच्यासाठी ठेवलेला आहे की समाजातल्या महिला जागृत झालेल्या पाहिजे आणि समाजामध्ये महिलांना उद्योग मिटलेला पाहिजे आणि समाजातल्या महिला एकत्र येऊन प्रोत्साहन भेटलं पाहिजे त्यांना, याच्याकरता मी हा महिला मेळावा घेतलेला आहे। आणि येणारा नागपूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय जे हे आहे त्यांना सर्वात जास्त समाजातल्या महिलांकडे तेली समाजाच्या महिलांना उमेदवारी दिली पाहिजे। उडमारे आहे, मी तेली समाज संताजी ब्रिगेड संघटनेसोबत आज 10 वर्षापासून जोडलेला आहो। संघटना निर्माण होत असतानाही संघटनेसोबतच होतो आणि आज संघटनेसोबत कार्य करीत आहोत। आज हा महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, त्याच्या पाठीमागे संघटनेचा उद्देश हा आहे की महिलांना जागृत करणे, महिला आज स्लम एरियात आमच्या समाजाचे लोक राहते त्यांना विकसित कसे करता येईल, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल, या आर्थिक विषमता कशी दूर करता येईल, त्यांना समाजात चांगल्या लोकांमध्ये कसं मिसळता येईल किंवा समाजातून ते आज चांगल्या पदावर कसे जाता येईल, ह्या सर्व भावनेतून हा महिलांचा समाज मेळाव्याचं आयोजन केलं आहे। या आज येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या तेली समाजाच्या संघटनेच्या ज्या महिला आहेत त्यांना कुठंतरी तिथं सन्मान कसा दिला जाईल, ह्या सर्व गोष्टीवर आज ह्या मेळाव्याचं आयोजन करून याच्यावर विस्तृत चर्चा होणार आहे करता हा महिला मेळावा संघटनेसोबत आयोजित केला आहे। संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा की ओर से हमेशा ही विविध कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। महिलाओं में जागरूकता निर्माण हो, महिलाएं हर क्षेत्र में आगे बढ़ती रहे, इसी उद्देश्य से इस महिला मेले का आयोजन किया गया। माझं नाव संगीता महेश तलमले। आज संताजी ब्रिगेडियर तर्फे महिला मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महिला जागृती तसंही राजकारणात महिला खूप कमी येतात आणि आमचा मुद्दा असा होता, हा महिला मेळाव्याचा कार्यक्रमाचा मुद्दा असा होता की महिला जागृत झाल्या पाहिजे। जागृत तर तशा झाल्याच आहे आणि जे येणारे महानगरपालिका आहे, विधानसभा आहे, लोकसभा आहे, जे तेली समाजाला बळ मिळालं पाहिजे आणि महिला ना बळ मिळायला पाहिजे आणि महिलांना पुरुषाच्या बरोबरीत मान सन्मान मिळायला पाहिजे, त्यासाठी आम्ही हा महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आणि निश्चितच आमचा तेली समाज, संताजी तेली समाज ब्रिगेडर हा एकजूट होऊन काम करतो आहे आणि सातत्याने काम करतो आहे आणि कौतुकजनक आहे हे। आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक महिलाच्या मदती, महिला असो किंवा पुरुष असो, यांच्या मदतीला आम्ही धावून जातो। आणि असं नसं की आम्ही तेली समाजाची मदत करतो म्हणून आम्ही प्रत्येक समाजाच्या मदतीला धावून जातो आणि संताजी तेली समाज याच्यासाठी खूप कौतुकजनक आहे। त्याची कौतुकना किती कमी केली तरी कमी आहे। आणि येणाऱ्या इलेक्शन जे महानगरपालिका आहे, विधानसभा आहे, लोकसभा आहे, त्याच्यासाठी जास्तीत जास्त तिकीट आमच्या तेली समाजाला मिळावी अशी अपेक्षा करून आम्ही हा संताजी तेली समाजाचा महिला मेळावा कार्यक्रम आयोजित केला आहे। धन्यवाद। कविता रेवतकर, संताजी ब्रिगेड संस्थाची जिल्हा अध्यक्ष नागपूर। आम्ही महिलांना संघटित करणे, त्यानंतर आमची एक
कार्यकर्ते वर्षभर कार्य करत राहतात तेली समाजासाठी. तेली समाज संघटित करणे हा आमचा उद्देश आहे आणि तेली समाजाच्या लोकांना जास्तीत जास्त मदत करणे, त्यांना न्याय मिळवून देणे. तेली संताजी ब्रिगेड संस्था जे कार्य कोणाच्यानी होत नाही तिथे जाऊन ते त्यांची मदत करतात, सर्वांची मदत करतात. इतकेच नाही तर अनेक प्रकारचे कार्य करतात, ते रात्र असो की दिवस असो ते पाहत नाही आणि सातत्याने लढा देत असतात. तर त्यांचं आम्हाला सर्व तेली समाजाला फार कार्यकर्त्यांवर फार अभिमान वाटतो की असे कार्यकर्ते आमच्या समाजात निर्माण झालेले आहे आणि आपली संताजी ब्रिगेड संस्था सातत्याने समोर वाढवायचा प्रयत्न करत आहे. नमस्कार. संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा की ओर से हर समय समाज हित में कार्यक्रमों का आयोजन किया जाता है. उसी श्रृंखला में महिला मेले का आयोजन किया गया था. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपुर.